तर नमस्कार मित्रांनो, इस्रायल आणि हमासच्या या युद्धामध्ये इस्रायलमधील जो प्रदेश आहे तो अत्यंत स्पर्धापरीसाठी महत्त्वपूर्ण ठरतो। तर या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेऊयात, त्याचप्रमाणे अभ्यासपूर्वक जे लक्ष आहे ते आपण यामध्ये देऊयात। कारण हा जो प्रदेश आहे इस्रायल असलेला, त्याच्या भोवतालची जी राज्य आहेत किंवा जे राष्ट्र आहेत यांच्याविषयी परीक्षेमध्ये प्रश्न हा बनतोच। तर सर्वप्रथम आपल्याला पाहायचं आहे इस्रायल नक्की कुठे आहे। तर इस्रायल मेडिटेरियन सीच्या पूर्वेच्या बाजूला आहे, आणि परीक्षेला असं देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो इस्रायलच्या पश्चिमेकडे कोणता सागर आहे। तर याच्यामध्ये मेडिटेरियन सागर हा इस्रायलच्या पश्चिमेस आहे। इस्रायलच्या उत्तरेला लेबेनॉन आहे, त्याचप्रमाणे इस्रायलच्या ईशान्येला सिरिया आहे, आणि इस्रायलच्या पूर्वेला जॉर्डन हे राष्ट्र आहे। तसेच इस्रायलचे जे नैऋत्येला आपल्याला पाहायला मिळते ते इजिप्त आहे। आता या ठिकाणी मित्रांनो सौदी अरेबिया आहे, परंतु सौदी अरेबिया हे जे राष्ट्र आहे ते राष्ट्र इस्रायलसोबत जी सीमा आहे ते अजिबात शेअर करत नाही, हे देखील तुम्ही महत्त्वाचं लक्षात घ्यायचं आहे। आता इस्रायलच्या पश्चिमेला मेडिटेरियन सी आहे, आणि या ठिकाणी हे जे आपल्याला पाहायला मिळतं आहे हे आहे गल्फ ऑफ सुएझ। म्हणजेच या सुएझच्या या ठिकाणी जो सुएझ कॅनॉल तयार झाला होता, सुएझ कॅनॉल या ठिकाणी तयार होऊन आपल्याला डायरेक्ट युरोपपर्यंत पोहोचण्यासाठी मेडिटेरियन सीच्या थ्रू आपल्याला ते कॅनॉलच्या थ्रू शक्य झालेलं आहे। तर तुम्हाला एक प्रश्न आहे, तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर द्या। हा जो गल्फ आहे म्हणजे त्याला आपण आखात म्हणतो, हा जो आखात आहे की ज्याची सीमा इस्रायलला देखील आहे, इस्रायल त्याच्या थ्रू डायरेक्ट या आखातामध्ये येऊ शकतो, या आखाताचं नाव काय आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। तर नक्कीच कमेंट करा या आखाताचं नाव काय आहे, आणि आपण भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।